येथे कढई मी तापत ठेवलेली आहे. यामध्ये आपण आता 1 चमचा तूप घालूयात. तुपामध्ये आपण हे मखाने भाजून घेणार आहोत. येथे मी 1 बाऊल भरून मखाने घेतलेले आहेत. साधारणपणे 100 ग्रॅम हे मखाने आहेत. मखाने आपल्याला छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कोणाला जर का कमरेचा त्रास असेल तर मखाने हे खूप छान असे कमरेसाठी असतात. मखान्याचे लाडू लहान मुलांसाठी पण खूप असे पौष्टिक असतात. तुम्ही सकाळी सकाळी लहान मुलाला यातील 1 लाडू रोज देऊ शकता. येथे आपले मखाने भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत मी भाजून घेतलेले आहेत. हे आपण आता 1 बाऊलमध्ये काढून घेऊयात. येथे मखाने मी 1 बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आपण परत थोडंसं तूप घालूयात. त्यामध्ये आपण इथे 50 ग्रॅम मी बदाम घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत. ते आपण यामध्ये भाजून घेणार आहोत. काजू बदामचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. येथे आपले काजू बदाम भाजून झालेले आहेत. हे आपण आता 1 प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच तुपामध्ये आपण आपले मनुके भाजून घेऊयात. येथे मी 1 वाटी मनुके घेतलेले आहेत. मनुकेचं पण थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. येथे आपल्या मनुक्याचा रंग चेंज झालेला आहे. हे आपण आता 1 प्लेटमध्ये काढून घेऊयात. मखाने आपले थंड झालेले आहेत. आपण आता हे मिक्सर जारमध्ये टाकून याची आपल्याला अशी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहेत. थोडे थोडे करून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. येथे आपले मखाने हे मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे आपण आता 1 छोट्याशा टोपल्यामध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण हे सगळं मखान्याचं पीठ काढून घेणार आहोत. येथे आपलं मखान्याचं पीठ काढून झालेलं आहे. आपले काजू बदाम पण थंड झालेले आहेत. आता आपण काजू बदाम याची पण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मनुके आपल्याला घालायचे नाही आहेत. मनुके आपण तसेच घालणार आहोत. याची आपण आता पावडर तयार करून घेऊयात. येथे मी काजू बदाम पण असे बारीक करून घेतलेले आहेत. यामध्ये आपण आता मनुके घालूयात. येथे मी 1 छोटी वाटी मी टरबुजाची बी घेतलेली आहे ते घालत आहे. याच्यासाठी आपण आता लागणारा पाक तयार करून घेऊयात. कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूयात. साधारणपणे येथे 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ यामध्ये घालू शकता. जर पण घरचे जर का म्हटलं तर 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे तो घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. याचा आपल्याला पाक होईपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. याचा पाक होईपर्यंत आपल्याला हे सतत असं हलवायचं आहे जेणेकरून आपल्या पाकाखाली हा असा लागणार नाही किंवा जळणार नाहीत. यामध्ये एकही गिठोळी राहता कामा नये. याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. येथे आपला पाक बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता यात एकही गिठोळी राहिलेली नाही आहेत. यामध्ये आपण आता आपली मखान्याची पावडर घालून घेऊयात. मखान्याची पावडरचा आपला रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे पावडर मखान्याचं पीठ आणि हे पाक एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. येथे आपलं पूर्ण मिश्रण एकजीव झालेलं आहे.
हे आपण आता एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहोत. याचा रंग पण थोडा चेंज झालेला आहे. व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेऊयात. याचे आपण आता दोन्ही हाताने असे लाडू बांधून घ्यायचे. जोपर्यंत हे पीठ गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू बांधता येतात. याला असे लाडू थोडेसे दाबून दाबून आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. खूप पौष्टिक हे लाडू असतात लहान मुलांसाठी, तर आवश्यक हे लाडू तुम्ही पण करा. अशा प्रकारे आपण हे लाडू पूर्ण बांधून घेणार आहोत. येथे आपले लाडू हे बनून तयार आहेत.